गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण आपले या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये सॉल एक्झाम्पल्सचा अभ्यास करायचा आहे तर आज आपण आपले जे काही रेजिस्टिवी रेजिस्टन्स आणि ओहम्स लॉ यावरचे सॉल एक्झाम्पल्स पाहणार आहोत ठीक आहे चला तर मग आपण आपल्या आप पॉईंट्सकडे वळूया सॉल एक्झाम्पलकडे या सॉल एक्झाम्पलवरती आधारित तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारले जातात परीक्षेला त्यामुळे व्यवस्थित यांचा अभ्यास करायचा आहे व्यवस्थित पाहायचा आहे यावरती आपण एक लेक्चर घेणार आहोत कारण की एक्झाम्पल आपल्याला फाईव्ह दिलेले आहेत पाच दिलेले आहेत आणि ही पाचही एक्झाम्पल्स आज आपण पाहणार आहोत ठीक आहे चला तर मग आपण आपल्या क्लासला आपल्या लेक्चरला सुरुवात करू फर्स्ट आपला एक्झाम्पल आहे पहा द रेजिस्टन्स ऑफ अ फिलामेंट इन अ लाईट बल्ब इज वन थाउजंड ओहम पहा जे काही लाईट बल्ब म्हणजे आपला जो बल्ब असतो तर त्यामधली फिलामेंट असते तर या फिलामेंटचा रोध आपल्याला किती दिलेला आहे रे वन थाउजंड ओहम दिलेला आहे इफ द बल्ब इज अ फेड बाय अ करंट फ्रॉम अ सोर्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स टू हंड्रेड थर्टी वोल्ट जर पहा या बल्बमध्ये जो आ, इलेक्ट्रिक करंट फ्लो होत आहे तर त्या सोर्सपासून जो पोटेन्शियल डिफरन्स तयार झालेला आहे हा किती आहे टू हंड्रेड थर्टी होल्ट एवढा आहे तर हाऊ मच करंट विल फ्लो थ्रू इट तर त्या वाहकामधून किंवा त्या बल्बमधून किती इलेक्ट्रिक करंट विद्युत धारा वाहत असेल हे आपल्याला काढायचे आता आपण पहिल्यांदा काय करून घ्यायचं एक्झाम्पल जे आहे हे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि वाचल्याच्या नंतर यामध्ये काय काय गिव्हन दिलेलं आहे म्हणजे आपल्याला काय काय दिलेलं आहे हे आपल्याला लिहून घ्यायचे आहे मग आता आपण सुरुवात करूयात सॉल्व करण्यासाठी पहा काय गिव्हन काय काय दिलेलं आहे आपल्याला या एक्झाम्पल्समध्ये तर रेजिस्टन्स दिलेला आहे पहा किती दिलेला आहे रेजिस्टन्स आपल्याला वन थाउजंड ओहम त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे पोटेन्शियल डिफरन्स कशाने डिनोटेड करतो आपण फीने डिनोटेड करत असतो किती दिलेला आहे टू हंड्रेड थर्टी होल्ट एवढा पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे आता काढायचं आहे काय बरं आपल्याला करंट काढायचं आहे त्यामधून किती करंट फ्लो होत असेल हे काढायचं आहे माहिती आहे का आपल्याला करंट किती फ्लो होतो तो नाही मग आता तेच काढायचं आहे आपल्याला परंतु यासाठी आपल्याला ओहम्स लॉ माहिती आहे आणि त्याचा फॉर्म्युलाही माहिती आहे आपण फॉर्म्युले पाहिलेली आहेत मग करंटचा काय फॉर्म्युला आहे बरं आय इज इक्वल टू फी अपाऊन आर आलं का लक्षात हा फॉर्म्युला आपण पाहिला होता का आला असेल लक्षात करंट इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अपाऊन रेजिस्टन्स आय इज इक्वल टू फी अपाऊंड आर मग यामध्ये फक्त किमती टाकायच्यात पहा आपल्याला खूप सोपं आहे हो पोटेन्शियल डिफरन्सची किती आहे टू हंड्रेड थर्टी अपाउंड रेजिस्टन्स किती आहे आपल्याकडे वन थाउजंड पा शून्य शून्य काय झाले रे कट झाले राहिले किती आपल्याकडे ट्वेंटी थ्री अपाऊंड हंड्रेड आता भाग द्या किंवा मग काय करायचं जेवढे शून्य असतात की नाही खाली तेवढे वरती घरं सोडून काय करायचा पॉईंट द्यायचा मग एक वरती किती शून्य आहेत रे दोन मग वरचे दोन घरं दोन संख्या सोडून काय करायचं पॉईंट द्यायचा मग काय येईल या ठिकाणी दोन संख्या सोडून म्हणजे दोनच्या पुढे पॉईंट येईल झी टू थ्री आणि इथे काय करायचा झिरो लिहायचा म्हणजे आपल्याकडे करंट किती आला रे झिरो पॉईंट टू थ्री एम्पियर एवढा करंट जो आहे हा बल्बमधून फ्लो होतो हे आपल्या लक्षात येतं आलंय लक्षात एवढं ओके आता यानंतर आपल्याला सेकंड एक्झाम्पल पाहायचं आहे तर पहा आता सेकंड एक्झाम्पल पहिला सोपं आहे एक्झाम्पल सेकंड पाहू आपण द लेंथ ऑफ कंडक्टिंग वायर इज अ फिफ्टी सेंटीमीटर आपल्याला कंडक्टिंग वायरची लेंथ दिलेली आहे वाहक तारेची लांबी दिलेली आहे किती दिलेली आहे पन्नास सेंटीमीटर फिफ्टी सेंटीमीटर दिलेली आहे इट्स अ रेडियस इज झिरो पॉईंट फायू मिलीन मीटर आणि त्या वायरची रेडियस आपल्याला माहिती आहे ना असं जर असेल वायर तर ही जी रेडियस आहे ही किती दिलेली आहे वायर आपला असा असतो ही रेडियस किंवा अशी रेडियस दाखवू ही जी रेडियस आहे ही की दिलेली आहे आपल्याला झिरो पॉईंट फाईव्ह मिलीमीटर mm दिलेली आहे देन पहा इफ द रेजिस्टन्स इज अ थर्टी ओहम जर त्यामध्ये जो रोध निर्माण होतो आहे हा किती असेल थर्टी ओहम असेल तर वॉट इज द रेजिस्टिव्हिटी ऑफ इट्स मटेरियल तर त्या पदार्थाची रोधकता किती असेल हे आपल्याला काढायचे रेजिस्टिव्हिटी काढायची आहे मात हे काढण्यासाठी पहा आपल्याला अगोदर काय काय गिव्हन दिलेले आहे हे आपण लिहून घेऊ गिव्हन या ठिकाणी आपल्याला काय दिलेले आहे लेंथ ऑफ कंडक्टिंग वायर म्हणजे यल दिलेला आहे हा किती दिलेला आहे 50 सेंटीमीटर पण या फिफ्टी सेंटीमीटरचं आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करून घ्यायचं आहे मीटरमध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं आहे आणि मीटरमध्ये कन्व्हर्जन करत असताना त्याला कितीने हे करावं लागतं आपल्याला डिव्हाइड करावं लागतं वन थाउजंडने डिव डिव्हाइड करावं लागतं म सॉरी वन हंड्रेडने डिव्हाइड करावं लागेल मग या ठिकाणी किती येईल टेन रेस टू मायनस टू मीटर किती येईल रेस टू मायनस टू मीटर येईल देन पहा आता यानंतर रेडियस दिलेली आहे आप आपल्याला रेडियस आर दिलेलं आहे किती दिलेलं आहे रेडियस 0.5 पॉईंट फायव्ह मिली मीटर दिलेलं आहे मग आता हे झिरो पॉईंट फायव्ह मिलीमीटरचं आपल्याला कशामध्ये कन्व्हर्जन आहे रे मीटरमध्ये कन्व्हर्जन आहे मग आता या झिरो पॉईंट फाईव्ह मिलीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी ह वन थाउजंडने डिव्हाइड करावं लागेल तर या ठिकाणी किती येईल आपलं झिरो पॉईंट फाईव्ह इंटू टेन रेस टू मायनस थ्री मीटर आता हे कसं आलं टेन रेस टू मायनस थ्री झिरो पॉईंट फाईवला वन थाउजंडने डिव्हाइड केलं तर हे जे काही आपण या ठिकाणी याला कसं लिहू शकतो टेन रेस टू थ्री असं लिहू शकतो आणि वरती गेल्याच्या नंतर मग त्याचं मायनसचं प्लसचं कशामध्ये होतं रूपांतर मायनस थ्रीमध्ये होत असतं आलंय लक्षात अशा प्रकारे काय झालं मायनस थ्री मीटर मग आता पुन्हा आपण काय करू हा पॉईंट काढून टाकू एक पॉईंट पॉईंटच्या नंतर जेवढी संख्या असते त्या संख्या काय करायची या घातामध्ये मिसळायची म्हणजे या ठिकाणी काय होईल फाईव्ह इंटू टेन रेस टू मायनस फोर मीटर हे काय आले आपली रेडियस आली त्यानंतर रेजिस्टन्स दिलेला आहे आपल्याला किती दिलेलं आहे रेजिस्टन्स थर्टी ओहम दिलेला आहे यामध्ये काही बदल करायचा नाही कारण की रेजिस्टन्सचं युनिट काय आहे ओहमच आहे ओके इथपर्यंत लक्षात आलं आहे तुमच्या तर आपल्याला पहा या ठिकाणी फॉर्म्युला माहिती आहे पी इज इक्वल टू आर ए अपाऊन यल रेजिस्टिविटीचा फॉर्म्युला आपण पाहिला होता ना प्रूफही केलं होतं तर काय पी इज इक्वल टू आर ए अपाऊन यल आता या ठिकाणी एरिया आहे आपल्याला एरिया माहिती आहे का नाही परंतु एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे काय आहे रे एरियाचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर मग तोच कशामध्ये टाकायचा आहे एमध्ये टाकायचा मग पी इज इक्वल टू काय येईल आर पाय आर स्क्वेअर कॅपिटल आर हे काय रेजिस्टन्स आहे हा अपाऊन यल मग आता यामध्ये फक्त किमती टाका इकडेच टाकून घेऊ म्हणजे आपल्याला खाली पुढेल आरची किंमत किती दिलेली आहे आपल्याला कॅपिटल आरची थर्टी इंटू टू पायची किंमत आपल्याला माहिती आहे आपण एक तर बावीसशे सात घेतो किंवा थ्री पॉईंट फो वन फोर घेत असतो आपण या ठिकाणी थ्री पॉईंट वन फोर घेऊ इंटू आर आरची किंमत किती आहे रे आपल्याकडे फायू इंटू टेन रेस टू मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर अपाउंड यल किती आहे फिफ्टी इंटू टेन रेस टू मायनस टू आलं लक्षात एवढं आता पहा पुढे काय करायचं आहे आपल्याला ब्रॅकेट आपण सोडून घेऊ थर्टी इंटू थ्री पॉईंट फोर्टीन इंटू फाईव्हचा स्क्वेअर किती होतो पाचचं स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह इंटू टेन रेस टू काय होतं रे घातांकाचा गुणाकार होत असतो घाताचा घात असेल तर काय होतं घातांकाचा गुणाकार होतो हे आपण इंडायसिसमध्ये अभ्यासलेलं आप आहे ठीक आहे मग काय होईल या ठिकाणी चार दुने आठ अपाऊंड फिफ्टी इंटू टेन रेस टू मायनस टू आपण याला काट काटाकाटी काटा, करू म्हणजे कुठे कुठे काट जातोय या ठिकाणी हे झिरो हे झिरो कटला पाचने भाग देऊ पाच ओके okay, पहा आपण पाचने भाग दिला होता पाच एक पाच पाचा पाचा पंचवीस असा भाग दिला आता यानंतर आपण काय करू जे काही पाच आणि तीनचा गुणाकार करून घेऊ पाच त्रिक पंधरा गुण थ्री पॉईंट फोर्टीन इंटू टेन रेस टू मायनस एट हे इकडे कशे त्रे खाली डिव्हाइडला मायनस टूमध्ये टेन रेस टू मायनस टू ए वरती आल्याच्यानंतर काय होतात मायनसचं प्लस प्लसमध्ये रूपांतर होतं मग या ठिकाणी तुम्ही टेन रेस टू मायन प्लस टू असं लिहिलं तरी पण पन चालेल पण मी डायरेक्ट प्लस टू असं केलं आहे ठीक आहे मग या दोन्हींचा गुणाकार करा या दोन्हींचा गुणाकार येतो पहा आपल्याला सेवन फोर्टी सेवन पॉईंट वन इन टू टेन रेस टू मायनस प्लस मायनस होतं आठमधून दोन गेल्याच्यानंतर किती राहतात रे सिक्स था राहतात था आणि मोठ्या संख्येची चिन्ह मायनस सिक्स आपल्याला जास्तीत जास्त लहान संख्या तयार करायची असते त्यामुळे पॉईंट हा अलीकडे घेऊ आणि एक जेवढे घरं आपण पॉईंट घेतो तेवढे घरं काय करायची पॉईंटची कशामध्ये ॲड करायची या घातामध्ये ॲड करायची ठीक आहे मग काय होईल या ठिकाणी फोर पॉईंट सेवन वन इंटू टेन रेज टू मायनस oh, सेवन ओहम मीटर मग आता आपल्याला काय आली रे रेजिस्टिविटी ऑफ वायर आपली रेजिस्टिविटी ऑफ वायर किती आली फोर पॉईंट सेवन वन इंटू टेन रेस टू मायनस सेवन ओहम मीटर हे काय आलं आहे आपली रेजिस्टिविटी ऑफ इट्स मटेरियल आलेलं असेल लक्षात फोर पॉईंट सेवन वन ओके आता यानंतर आपल्याला पहा त्या पुढचं काय करायचं आहे एक्झाम्पल घ्यायचं आहे त्या पुढचे एक्झाम्पल आपण लिहून घेऊ पहा फ्रेंड्स यापुढचं आपल्याला एक्झाम्पल पाहायचं आहे थर्ड एक्झाम्पल अ करंट ऑफ झिरो पॉईंट टू फोर एम्पियर फ्लोज थ्रू अ कंडक्टर फेम पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ट्वेंटी फोर ओल्ड इज ॲप्लायड बिटवीन इट्स टू एंड्स वॉट इज रेजिस्टन्स आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे हा सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यासायचा आहे आपल्याला सांगितलं आहे पहा जर वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही किती असेल झिरो पॉईंट ट्वेंटी फोर अँपियर म्हणजे झिरो पॉईंट टू फोर ॲम्पियर जर असेल तर त्याच्या दोन टोकांमध्ये किती ट्वेंटी फोर वोल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर प्रयुक्त केलेलं असेल तर काय काढायचं आहे वॉट इज द रेजिस्टन्स तर त्या वाहकाचा रोध काय आहे हे आपल्याला काढायचं आहे मग आता यासाठी पहा आपल्याला गिव्हन लिहून घ्यायचं आहे काय दिलेलं आहे आपल्याला गिवंडमध्ये आपल्याला करंट दिलेला आहे पहा करंट किती दिलेला आहे आपल्याला आय इज इक्वल टू झिरो पॉईंट टू फोर ॲम्पियर आणि पोटेन्शियल डिफरन्स फी दिलेला आहे ट्वेंटी फोर फोल्ड ओके एवढंच आहे आपल्याला काय काढायचं आहे रेजिस्टन्स आहे मग आपल्याला रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे काय आहे बरं रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आपल्याकडे आर इज इक्वल टू फी अपाऊन आय हा कशाचा फॉर्म्युला आहे रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे मग किमती टाका आर इज इक्वल टू फीची किती किंमत आहे ट्वेंटी फोर आणि आयची किती किंमत आहे रे झिरो पॉईंट टू फोर ओके आपण काय करतो जेवढे पॉईंट जे आहे पॉईंटच्या पुढे जेवढ्या संख्या आहेत त्या जर आपल्याला काय करायचे असले पॉईंट काढून टाकायचं असेल तर तेवढे शून्य काय करायचे वरती द्यायचे मग आता पॉईंटच्या पुढे किती संख्या दोन मग दोन शून्य काय करू आपण वरती देऊन घेऊ म्हणजे लगेच लक्षात येईल तुमच्या ट्वेंटी फोर आलं ठीक आहे शून्य कुठून आले पॉईंटच्या पुढच्या पॉईंटच्या पुढे किती संख्या आहेत दोन ते पॉईंट काढला दोन घरं पुढे सरकवला त्यामुळे वरती काय दिले आपण त्या पॉइंटचे दोन शून्य दिले मग पॉईंट निघून गेला पहा चोवीस एक चोवीस आणि हे वरचे दोन शून्य मग आर इज इक्वल टू किती आलं रे वन हंड्रेड ओहम हे काय आलं आपलं रेजिस्टन्स मग इज द रेजिस्टन्स रेजिस्टन्स इज इक्वल टू वन हंड्रेड ओहम सोपा आहे ना हे सोपं आहे आता सेकंड बघा सेकंडचं थोडंसं अवघड असतं तर पहा काय सांगितलेलं आहे डिटरमाइन काय करायचं आहे तुम्हाला डिटरमाइन द करंट दॅट विल फ्लोज व्हेन अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ थर्टी थ्री होल्ड इज अप्लाइड बिटवीन टू एंड्स ऑफ अन अप्लायन्सेस हॅविंग अ रेजिस्टन्स ऑफ वन हंड्रेड टेन ओहम इफ द सेम करंट इज अ फ्लोईंग थ्रू अप्लायन्सेस हॅविंग अ रेजिस्टन्स ऑफ फायू हंड्रेड ओहम हाऊ मच पोटेन्शियल डिफरन्स शुड बी अप्लाइड अक्रॉस इट्स टू एन्ड्स पहा आपल्याला काय दिलेलं आहे एक हजार शंभर ओहम रोध असलेलं एक उपकरण घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारचं आपण काय घेतलं अशा प्रकारचं एखादं उपकरण घेतलं आणि यामध्ये किती वन हंड्रेड वन टेन ओहम एवढा काय रोध आहे रेजिस्टन्स आहे एवढं आपण काय घेतलं आहे एक उपकरण घेतलेलं आहे आणि याच्या दोन टोकांमध्ये या उपकरणाच्या टू एंड जे आहेत यामध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स तयार होत आहे रे थर्टी थ्री होल्ड एवढं काय झालेलं आहे पोटेन्शियल डिफरन्स तयार झालेलं आहे तर मग यामधून किती करंट फ्लो होईल हे आपल्याला पहिल्यांदा काढायचं आहे ठीक आहे मग जेवढा करंट निघेल तेवढा करंट जो आहे हा दुसरं एक ॲप्लायन्सेस घ्यायचं आहे आणि त्याचं पोटे रेजिस्टन्स किती असेल फायू हंड्रेड ओहम असेल असं एक ॲप्लायन्सेस घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे आपल्या पहिल्या याच्यामध्ये जे करंट निघणार आहे तेवढाच करंट हा दुसऱ्या ॲप्लायन्सेसमध्ये जर आपण फ्लो केला वाहू दिला तर त्या या दोन टोकांमधलं पोटेन्शियल डिफरन्स काय असेल हे आपल्याला काढायचं आहे एवढं आपल्याला काढायचं आहे मग त्यासाठी अगोदर काय काय दिलेलं आहे हे आपण लिहून घेऊ पहा मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स फी दिलेला आहे थर्टी थ्री होल्ट रेजिस्टन्स दिलेलं आहे किती दिलेलं आहे पहिल्या याचं वन हंड्रेड टेन ओहम एवढं दिलेलं आहे अगोदर आपण पहिल्या याचंच काढून घेऊ आपल्याला काय माहिती आहे फॉर्म्युला माहिती आहे काय फॉर्म्युला काय काढायचं आपल्याला करंट काढायचं आहे की नाही मग करंटचं काय फॉर्म्युला आहे रे आय इज इक्वल टू फी अमाऊंट आर हा आपल्याला करंटचा सा फॉर्म्युला सांगता येतो ठीक आहे मग आता काढा किमती टाका फीची किंमत काय थर्टी थ्री आणि आरची किंमत काय वन हंड्रेड टेन ठीक आहे मग आता भाग द्या अकरा एक अकरा अकरा त्रिक तेहतीस ओके मग आता एक शून्य आहे किंवा दहाने दहाने जर तीनला भाग दिला तर किती जाईल रे अगोदर शून्यचा जा भाग जाईल दहा शून्य शून्य आणि दहावी वित्रिक तीस म्हणजे करंट जो आहे हा किती आला आपल्याकडे झिरो पॉईंट थ्री ॲम्पेयर आला पहिल्या ॲप्लायन्सेसमध्ये किती करंट फ्लो होतोय झिरो पॉईंट थ्री ॲम्पेअर एवढा करंट फ्लो होतोय आता आपल्याला काय करायचं आहे दुसरं काय करायचं आहे दुसरा ॲप्लायन्सेस घ्यायचे सेकंड आता या सेकंड केसमध्ये काय होईल सेकंड ॲप्लायन्सेसमध्ये काय होईल बरं ॲप्लायन्सेसच्या बाबतीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे यामध्ये सेकंडमध्ये पोटेन्शियल डिफरन्स काढायचं आहे म्हणजे फी आपल्याला माहिती नाही आहे रे रेजिस्टन्स किती दिलेला आहे सेकंड याच्यामध्ये फायव्ह हंड्रेड ओहम दिलेला आहे आणि आय किती आलेला आहे रे जेवढा पहिल्या याच्यामध्ये हो फ्लो होत होता तेवढा सेकंडमध्ये पाहायचं आहे मग झिरो पॉईंट थ्री एम मग या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे पोटेन्शियल डिफरन्स काढायचं आहे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे फी इज इक्वल टू आय इन टू आर मग फी इज इक्वल टू आयची किंमत किती आहे झिरो पॉईंट थ्री आणि आर किती आहे फायू था फायू हंड्रेड ओहम गुणाकार करून घ्या काय येईल बरं या दोन्हींचा गुणाकार वन थाऊजंड फायू हंड्रेड आणि एक घर सोडून पॉईंट आहे म्हणजे एक पॉईंटच्या पुढे एक संख्या आहे त्यामुळे एक घर सोडून काय केला पॉईंट दिला मफी इज इक्वल टू 150 किती आलं वन हंड्रेड फिफ्टी होल्ट किती पोटेन्शियल डिफरन्स फ्लो होत आहे दुसऱ्या उपकरणामध्ये दोन टोकांमध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स तयार झाला हाऊ मच पोटेन्शियल डिफरन्स शुड बी अप्लायडे अक्रॉस द टू एंड्स किती पोटेन्शियल डिफरन्स तयार झालेला आहे टू एंड्समध्ये वन हंड्रेड फिफ्टी होल्ट एवढा पोटेन्शियल डिफरन्स तयार झाल्याचं आपल्या लक्षात येतं मग तुम्हाला खाली लिहिता येईल द रिक्वायर्ड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स सॉरी इट्स टू एंड्स इज वन हंड्रेड फ फिफ्टी होल्ट आलं असेल लक्षात आता यानंतरचं आपल्याला लास्ट एक्झाम्पल पाहायचं आहे पहा पाचवं एक्झाम्पल पाहायचं ते आपण लिहून घेऊ हा आपल्याला फाय फिफ्थ एक्झाम्पल दिलेलं आहे डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ कॉपर वायर हॅविंग अ लेंथ ऑफ वन किलोमीटर अँड डायमीटर ऑफ झिरो पॉईंट फायू मिलीमीटर म्हणजे एक किलोमीटर लांब आणि झिरो पॉईंट फायू mm मिलीमीटर व्यास असलेल्या तांब्याच्या तारेचा काय काढायचं आहे आपल्याला रेजिस्टन्स म्हणजे रोध काढायचा आहे ठीक आहे मग आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे गिव्हन लिहायचं आहे गिव्हन आपण काय केलं रेजिस्टिव्हिटी ऑफ कॉपर आपल्याला माहिती आहे आपण रेजिस्टिव्हिटीमध्ये अभ्यासलेली आप आहे किती येते वन पॉईंट सेवन इंटू टेन रेस टू मायनस एट ओहम मीटर आहे दुसरं काय दिलेलं आहे बरं ले आपल्याला ले ले लेंथ दिलेली आहे ले ले ले? लेंथ किती दिलेली आहे आपल्याला वन किलोमीटर किती दिलेली आहे लेंथ 1 वन किलोमीटर दिलेली आहे याचा आपल्याला कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे मीटरमध्ये करायचं आहे मग वन किलोमीटर म्हणजे हाऊ मेनीमीटर वन थाउजंड मीटर हाऊ मेनीमीटर वन थाउजंड मीटर हे आपल्याला माहिती आहे म्हणजेच एक वन थाउजंड मीटर म्हणजे वन किलोमीटर देन पहा डायमीटर आपल्याला दिलेली की दिलेली झिरो पॉईंट फायव्ह मिलीमीटर mm. आपल्याला हे सुद्धा कशामध्ये करायचं आहे मीटरमध्ये आहे मग याला कितीने डिवाईड करावं लागतं आपल्याला वन थाउजंडने मग झिरो पॉईंट फाईव्ह इंटू काय येणार आहे टेन रेस टू मायनस थ्री मीटर आलंय लक्षात हे काय काढलं आपण डायमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये मिलीमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये करून घेतलेलं आहे मग आता यामध्ये पहा आपल्याला काय करायचं आहे रे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कोणता माहिती आहे आपल्याला फॉर्म्युला रेजिस्टन्सचा आर इज इक्वल टू पी यल अपाऊंड ए हा फॉर्म्युला माहिती आहे मग मा एरिया आपल्याला दिला आहे का याच्यामध्ये दिलेला नाही आहे मग एरियाचं काय फॉर्म्युला आहे रे हे थोडंसं बाजूला ठेवू आपण एरियाचं काय फॉर्म्युला आहे हा अगोदर पाहू पाय आर स्क्वेअर हा काय एरियाचा फॉर्म्युला आहे मग या ठिकाणी आपल्याला रेडियस दिलेली आहे का नाही काय दिलेलं आहे डायमीटर दिलेलं आहे पण जी जी आस्ते आस्ते जी जी आस्ते? रेडियस जे असते ही डायमीटरच्या कशी असते हाफ असते हे आपल्याला माहिती आहे म्हणजे रेडियसचं आपण काय टाकू शकतो या ठिकाणी आरचं किंमत डी अपाऊन टू टाकू शकतो म्हणजेच डायमीटरचा हाफ काय असते रेडियस असते मग आपण हे टाकून घेऊ एरिया अगोदर हे करून घेऊ पाय आरचं ऐवजी काय डी अपाऊंड टू ब्रॅकेट स्क्वेअर ठीक आहे एवढं आपण करून घेतलं आता यामध्ये आपण काय करू किमती टाकून घेऊत काय काय आहेत त्या तर पहा आता ए एज इक्वल टू पायची किंमत किती आहे ठीक आहे थ्री पॉईंट फोरटीन डीची किंमत किती आहे रे झिरो पॉईंट फायव्ह इंटू टेन रेस टू मायनस थ्री अपाऊंड टू ब्रॅकेट स्क्वेअर ए इज इक्वल टू थ्री पॉईंट फोरटीन झिरो पॉईंट फायव्ह स्क्वेअर किती येतो झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इन टू टेन रेस टू थ्री म्हणजे घातंकाची काय करायचं गुणाकार टेन रेस टू मायनस सिक्स अपाउंड फोर टूचा स्क्वेअर काय आला फोर मग ए इज इक्वल टू आता हे क बॉक्स काढलं तरी पण चालेल इन टू इन टू करू आपण थ्री पॉईंट फोरटीन ठीक आहे मग आता काय करून घेऊ आपण भागाकार करून घेऊ सगळ्यांचा इन टू पहा चारने थ्री पॉईंट फोर्टीनला भाग जात नाही किंवा ना झिरो पॉईंट ट्वेंटी फायला भाग जात नाही दोनने भाग देऊन घेऊ दुसऱ्या पेनाने देऊ मजे करेल दोनने भाग देऊ आपण फोरला बे दुने चार बे, बे एक बे राहिला एक त्यानंतर बे पंचे दहा आणि बे साती चौदा किती आलं वन पॉईंट फाईव्ह सेवन हा काय याला दोनने भाग दिला याच्यानंतर बे दोने चार बे एक बे पॉईंट बेपंचे दहा बेसाती चौदा ठीक आहे त्यानंतर पहा पुन्हा काय करा दोनने यालाच भाग देऊन घ्या वरच्या ह्याला दोनने काय येईल बे एक बे भाग द्या शून्यचा भाग जाईल पहिल्यांदा बेसाती चौदा त्यानंतर राहिला एक बे बेआठी सोळा आणि बे पंचे दहा म्हणजे किती आलं झिरो पॉईंट सेवन एट फायू याने लिहू एरिया इज इक्वल टू झिरो पॉईंट सेवन एट फाईव्ह इंटू झिरो पॉईंट टू फायू इंटू टेन रेस टू मायनस सिक्स एरिया इज इक्वल टू या दोन्हींचा गुणाकार करून घ्या पंचवीस पाचा किती पंचवीस एक पंचवीस पंचवीस पंचवीदोने पन्नास पंचवीर पंचाहत्तर चौक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस वर किती आले हातशे दोन पंचवीस आठ दोनशे दोन दोनशे अधिक बारा किती आले रे दोनशे बारा म्हणजे इथं किती आले दोन आणि हातचे किती आले एकवीस पंचवीस सत एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर अधिक एकवीस किती येतात एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव आली ठीक आहे एवढा आपला काय आला गुणाकार आलेला आहे किती आला नाईन्टीन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह ओके इथपर्यंत लक्षात आलं आहे सगळ्यांच्या आणि किती घरं सोडून पॉईंट द्यायचं आहे आपल्याला एक दोन तीन चार पाच मग पाच घरं सोडून द्या एक दोन तीन चार पाच पॉईंट इथे येईल झिरो पॉईंट वन नाईन सिक्स टू फाईव्ह इंटू टेन रेस टू मायनस सिक्स हे कशाच्या ॲप्रॉक्झिमेटलीजवळ आहे रे ॲप्रॉक्झिमेटली ही किंमत जी आहे झिरो पॉईंट टूच्या जवळ आहे म्हणजे ॲप्रॉक्झिमेटलीचं चिन्ह लिहू आपण झिरो पॉईंट टू इंटू टेन रेस टू मायनस सिक्स म्हणजेच एरिया इज इक्वल टू किती आलं झिरो पॉईंट टू इंटू टेन रेस टू मायनस सिक्स हा काय आला आपला एरिया आलेला आहे एरिया कशामध्ये मेजर करतात मीटर स्क्वेअरमध्ये आलं आहे लक्षात एवढं आता यानंतर पहा आपल्याला कोणती काय काय काढायचं आहे आपल्याला या ठिकाणी रेजिस्टन्स काढायचं आहे म्हणजे आर काढायचं आहे तर आर आता आपल्याला काढता येईल काय आर आर इज इक्वल टू पी यल अपाऊन ए मग आर इज इक्वल टू पी किती एरिया आपल्या रेजिस्टिव्हिटी ऑफ कॉपर वन पॉईंट सेवन इन्टू टेन रेस टू मायनस एट इन टू लेंथ किती आहे रे आपली वन थाऊजंड मीटर एरिया किती आला आपला झिरो पॉईंट टू इंटू टेन रेस टू मायनस सिक्स आलं का इथपर्यंत लक्षात आता काय करायचं आहे आपल्याला भाग देऊन घ्यायचा आहे ठीक आहे आता भाग देऊन घेण्यासाठी या ठिकाणी काय केलं आपण टेन वन 10, थाउजंड लिहिण्याच्याऐवजी टेन रेस टू थ्री केलं मग आर इज इक्वल टू पहा वन पॉईंट सेवन इंटू आठ म मायनस एट प्लस थ्री काय होईल मायनस प्लस मायनस होतं मग आठमधून तीन घालवा किती रा राहतात रे टेन रेस टू मायनस वन राहतो किती राहतो टेन रेस टू मायनस वन डिव्हायडेड बाय झिरो पॉईंट टू हे कसे खाली मायनस सिक्स आहेत वरती गेल्यावर काय होणार प्लस सिक्स होणार मग आर इज इक्वल टू हे दोन्ही पण घरं काय करा पॉईंट पुढे ढकलून द्या म्हणजे स सेवन्टीन इन टू टेन रेस टू मायनस प्लस मायनस सहामधून एक गेल्यावरती किती राहतो सहामधून एक गेल्यावरती फाईव बरोबर आहे ना किती राहतात रे अच्छा सॉरी या ठिकाणी आपण पाच लिहायचं राहिलं मायनस फाईव्ह प्लस सिक्स किती आले वन राहतात मन मोठ्या संख्येत चिन्ह प्लसला प्लस अपाऊन प्लस, टू दोनने भाग द्या बे एक बे बे बेआठी सोळा हाच राहिला एक बे पंचे दहा म्हणजे किती आलं आर इज इक्वल टू एट पॉईंट फाईव्ह इंटू टेन रेस टू वन हे टेन्ड्रेस टू वन काढून टाकायचे म्हणजे म्हणजे घर काय करा पुढे ढकला किती एटी फायू ओहम किती आला रेजिस्टन्स आपला रेजिस्टन्स किती आलेला आहे एटी फायू ओहम समजलं असेल पहा एवढं गणित तुम्हाला सोपा भाग आहे भाग व्यवस्थित द्यायचा आहे आणि स्टेप व्यवस्थित करत जायच्या आहेत तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल बऱ्याच व्यवस्थित चांगल्या प्रकारे तर पुढच्या आपल्याला जो काही पुढचं लेक्चर आहे यामध्ये आप ले आपल्याला सिस्टीम ऑफ रेजिस्टन्स अँड इफेक्टिव रेजिस्टन्स हा पॉईंट अभ्यासायचा आहे तोपर्यंत आपण या ठिकाणीच आज थांबू सर्वांना सॉल एक्झाम्पल व्यवस्थित समजले असतील तर एक्झरसाईजमध्ये जेवढे काही सॉल एक्झाम्पल असतील ते तुम्ही सोडवू शकतात कशावरची रेजिस्टिव्हिटी आणि होम्स लॉवरची ओके तोपर्यंत धन्यवाद